भुसावळ शहरात गुन्हेगारी थांबवायचं नाव घेणार नाही अशी स्थिती आहे। कधी बंदुकीच्या धाकावर तर कधी चाकूच्या धाकावर ढाबे लुटले जात आहेत। शिवाय घरफोडीची सत्र सुरूच आहेत। तर कधी महामार्गावरील वाहनांना लुटण्यासाठी गावठी कट्टे बाळगण्यात येत आहेत। महामार्गावरील सुंदर नगर समोर असलेल्या पंजाब खालसा ढाब्याच्या मालकास चाकूचा धाक दाखवत लुटण्याची घटना काल रात्री 10:30 सुमारास घडली आहे। त्यात पहारेकरी व कर्मचाऱ्यांना मारहाण करून ढाब्याची तोडफोड करण्यात आली आहे। या घटनेतील प्रमुख आरोपी आशिष बेग असलम उर्फ बाबा काल्या समीर बेग नईम असे तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। एडिशनल SP चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळचे DY SP सोमनाथ वाघचौरे, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे दिलीप भागवत व DB पथकातील कर्मचाऱ्यांनी आरोपीला अटक केली आहे। भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला काल दिनांक 19 जानेवारी 2021 रोजी दोन गुन्हे दाखल आहेत। पहिला गुन्हा नंबर 24/2021 यामध्ये यातील आरोपी आशिफ बेग उर्फ बाबा काल्या आणि त्याच्या सोबतचे इतर साथीदार यांनी सारंगधर महादेव पाटील यांच्या हॉटेलमध्ये जाऊन तिथे तोडफोड करून आणि पैशांची लूट केली होती। त्या अनुषंगाने 395 आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस हा आशिफ बेग उर्फ बाबा काल्या त्यास अटक करण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांना अटक करण्यासाठी विरोध केला आणि तिथं गदारोळ केला। पोलिसांच्या कामात शासकीय कामात अडथळा आणला। त्या संदर्भाने दुसरा गुन्हा 25/2021 हा कलम 353 आणि इतर कलम या अनुसार दाखल आहे। यातील सर्व आरोपींना आता अटक करण्यात आलेली आहे। या आरोपीची माहिती घेतली असता आसिफ बेग उर्फ बाबा काल्या या आरोपीवर मागचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत। तो नुकताच जेलमधूनही सुटला होता। त्याची मागील जी पार्श्वभूमी आहे ती सर्व गुन्हे काढून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही जे काही कायदेशीर कार्यवाही करता येईल मग ती MPD असो मोका असो कोणती असो त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचा प्रस्ताव सादर करतो। MCA न्यूज करिता मनोहर लोणे, भुसावळ।